खानापूर तालुक्यातील असणाऱ्या चौक येथे मोरबी धरण प्रकल्प राबविण्यात आला। गेले कित्येक वर्षापासून पाठपुरावा करण्यात येत असून महानगरपालिका आणि प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत आहे। विविध मागण्या या पूर्ण होत नसल्याने सर्व प्रकल्प बाधित शेतकरी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास बसले। प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर हे लक्षात आले की या ठिकाणच्या अनेक आदिवासी वनवासी आणि इतर गरीब लोकांना अन्याय होतो आहे, म्हणून भारतीय मजदूर संघाचा या सगळ्याला पाठिंबा आहे। भारतीय मजदूर संघाच्या वतीने आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की या परिसरातले सगळे जे काम हे आहेत धरणग्रस्त आहेत हे कुठं ना कुठं काम करणारे स्वयंपूर्ण काम करणारे कामगारही आहेत, त्याचा शासनाने विचार करून कल्याणकारी राज्याची योजना जी आहे त्याच्या माध्यमातून या सगळ्यांना न्याय मिळवून देऊ, केवळ पुनर्वसन नाही त्यांना नोकरी देणं त्यांना सन्मानाने उभा करणं त्यांच्या पायावर उभा करणं, ह्या धरणाचं पाणी जे जात आहे नवी मुंबईला त्यामुळे त्या या पाण्यापासून कोट्यवधीचं उत्पन्न होत आहे। या नगर मगरपट्ट्यातले जसे शेतकऱ्यांनी एक प्रकल्प केला त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणचा लाभ मिळतोय, त्यांचं भाडं मिळतं आहे, त्यांच्या जमिनी मालकीचे आहेत, अशा प्रकारचा विचार या धरणाबाबत महाराष्ट्र शासनाने केला पाहिजे। काल परवाच चंद्रकांतदादा पाटील आणि पुनर्वसनचे सगळे विषय आम्ही नेलेले आहेत, येणाऱ्या आठवड्यामध्ये यांची सगळी मीटिंग आम्ही घेऊन हा सगळा विषय शासनासमोर मांडणार आहोत आणि शासनाने या सर्व धरणग्रस्तांचा विचार केला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। नवीन पुनर्वसन कायदा लागू करण्यात यावा, एक धरण एक कायदा 2002 साली झालेल्या नवीन कराप्रमाणे आणि धरणाची जितक्या पटीने किंमत वाढली तितक्या पटीने शेतकऱ्यांच्या जमिनींना किंमत वाढून मिळावी, शासनाने दिलेल्या आश्वासनाप्रकारे प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला नोकरी व्यवसाय बेकारी भत्ता मिळावा, मोरबी धरण प्रकल्पासाठी 3322 एकर जमीन संपादित झाली, यापैकी 2445 जमीन धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेली, 875 एकर जमीन शिल्लक राहिली, सरकारने गेल्या 30 वर्षात या जमिनीचा कोणताही वापर केलेला नाही, ही जमीन प्रकल्प ग्रामस्थांना 22.5% प्रमाणे वाटप करण्यात यावी, 28 अ कलम प्रमाणे ज्या शेतकऱ्यांचे दावे प्रलंबित आहेत ते निकाली काढण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत असून मोठ्या संख्येने प्रकल्प बाधित शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय देखील या उपोषणास उपस्थित होते। पुनर्वसनाचा कायदा नाही, लाभ क्षेत्राचा फायदा नाही आणि शेतकऱ्याला उपजीविकेला साधन नाही। आज हजारो कुटुंब ह्याच्यात भूमिहीन झालेले आहेत। महाराष्ट्रात जातो महाराष्ट्राच्या देशाच्या विकासासाठी आम्ही आमची जमीन दिली आणि हजारो एकर जमीन दिली पण आम्हाला 2 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये आणून ठेवले। कायदेशीर आमचा कुठलाही कायदेशीर पुनर्वसन झालेलं नाही आणि तो कायदेशीर पुनर्वसन व्हावा कायद्याने जे आहे ते आम्हाला मिळावं एवढीच आमची प्रकल्पग्रस्तांची भावना आहे। पुनर्वसन कायदा देऊन शेतकऱ्यांचा अन्याय दूर करावा, शेतकऱ्यांना रोजगार द्यावा, पुढील पिढी शेतकऱ्यांची कशी सुखाने जगेल हे शासनाने ठरवावं। मोरबे धरण प्रकल्प बाबत हे 7 गावे 8 आदिवासी वाड्या विस्थापित झाल्या, 70% आदिवासी समाज असून अज्ञानामुळे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि असे असताना प्रयत्न करून सुद्धा आम्ही आमच्या लोकप्रतिनिधींना पुनर्वसन कायद्यासाठी विधेयक विधानसभेत मांडावा असं वेळोवेळी रिक्वेस्ट करून लेटर देऊन पण त्याकडे पूर्ण आमच्या लोकप्रतिनिधी दुर्लक्ष केल्यामुळे आज या आम्हाला या सर्व गरीब जनतेला एक दिवसाचं रोजी व्यवसाय सोडून इथे यायला लागलेला आहे। कोकण लाईव्ह साठी प्रसाद अटक खानापूर।